परिसरातील 11 गावांना महापालिकेत समाविष्ट करून विकासासाठी एक पैसाही न देता भारतीय जनता पार्टीने त्यांची चेष्टा चालवली आहे. या प्रत्येक गावासाठी 100 कोटी रुपये याप्रमाणे एकूण 1100 कोटी रुपयांचं पॅकेज द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, नवनिर्वाचित गटनेते दिलीप बराटे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, बाळासाहेब बोडके आदी मान्यवर यामध्ये सहभागी झाले होते. गावांचं समाधान होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी सुप्रिया सुळेंनी दिलाय. सगळी 11 गावांना निधी व्यवस्थितपणे दिला पाहिजे. पाण्याचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. असे असंख्य प्रश्न आणि आव्हानं लोकसंख्या वाढल्यामुळे या गावांमध्ये आलेली आहेत आणि गेल्या वर्षभरात एकही पैशाचा निधी या गावात जेवढा अपेक्षित होता आलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की टॅक्स सरकार या गावांमधून गोळा करतं, पण ते टॅक्स गोळा करतं पण सुविधांमध्ये एक वर्ष काही त्यांना दिलासा दिलेला नाही. ही मोठी कामं झालेली नाहीत. रस्त्याचं तुम्ही बघताय, उंडरीवरनं तुम्ही आला तर त्याला मौत का कुवा झालेला आहे. रोज एक ॲक्सिडेंट होतात आणि बळी पडतात. ते काम अतिशय हळूगतीने चाललेलं आहे.